लोकेशन दिलेला आहे, रस्ता कुठे मला दाखवून द्या. जर रस्ता नसेल तो याचा अर्थ एवढा की बाकीचा रस्ता कुठे आहे. नाही नाही कुठे गेला तू, काय बोलतो का बे तू? नाही नाही काही नाही, मला ऐकून घे ना. मग सांगा ना, लोकेशन मध्ये जरी बदल झाला असेल तर प्रत्यक्ष काम इथूनच आहे ना. नाही नाही लोकेशन कुठे बदललं सांग ना, बाकीचं काम कुठे आहे? मग ग्रामपंचायत गणोजात असलेलं काम जिल्हा परिषद गणोजात स्टॉप असून तर जिल्हा परिषद शाळेपर्यंत बाकीचं काम कुठे गेलं? एक मिनिट, सरपंचांना विनंती केली हा रस्ता आपण तिथूनच चालू करत आहे, त्याचं जे बेस्ट एटी गिटी आहे सगळं सगळं मिस केलं. मग सरपंच आले, उपसरपंच आले, ग्रामसेवक आले, ठेकेदार आला, ते म्हणे आमचं लोकेशन जर तुम्ही थोडं समोर घेतलं तर आमचा 3 लाखाचा एससीचा फंड होता, समोर एससी नव्हतं, 3 लाखाचा आम्ही इथं करून घेतो आणि याच्या समोर तुम्ही करा. आपण आपण आता इथून करून सगळं करून हे सोडून दिलं आणि इथूनच स्टार्ट केला. चला ठीक आहे, बांधलं तुमचं. तुम्ही हा रस्ता जिल्हा परिषद पर्यंत लोकेशन दाखवलं, 10 लाख रुपयांत जवळ 30 लाखात झालं का? 15 15 15 15 लोकेशन एवढं दाखवलं, लोकेशन एवढं, लोकेशन शेवटला दाखवत असते ना. तो दादा जिथपर्यंत मशान सोनू ऐकून घे पहिले सांगा ना यार, थांब रे थांब, 2 मिनिट.